नमस्कार। आकस्मितपणे आलेल्या कोरोना नावाच्या भयंकर आजारामुळे समाजाचा जगण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला। आधुनिक संकल्पनांना चालना मिळायला लागली, परंतु आधुनिक संकल्पनांना चालना देणाऱ्या या मॉडर्न युगामध्ये काही माणसांच्या मनामध्ये या कोरोनानं भीतीचं वातावरण तयार केलं, तर काही माणसांच्या मनामध्ये याच कोरोना विषाणूनं विषमतेची बीजं रुजवण्याचं सुद्धा काम केलं। मग कोरोनानं समाज जीवनावरती होणारा परिणाम हा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही दृष्टिकोनातून समजून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मग म्हणावं असं वाटतं मित्रांनो की निसर्गानं आम्हाला पाहणारे डोळे आणि ऐकणारे कान दिले, परंतु इवल्याशा विषाणूनं या समाजाला जगण्याचे भान दिले। म्हणून त्याच कोरोनानं समाज जीवनावरती केलेला परिणाम आपणासमोर विशद करण्यासाठी उभा आहे। मी सांकेतिक कोड क्रमांक 7 विषय मांडतोय, कोरोनाचा समाज जीवनावर झालेला परिणाम। मग सगळ्यात महत्त्वाचं समाज कशाला म्हणायचं, तर समाज ही एक सर्वसमावेशक संकल्पना आहे। समाजामध्ये कोणीही उच्च नीच नसतो, समाजामध्ये प्रत्येक घटकाचा समावेश होतो। इथं उपस्थित असलेले तुम्ही मी प्रत्येकजण आमचा समाजामध्ये समावेश होतो। मग या कोरोनानं समाज जीवनावरती केलेला परिणाम, मग तो लहानातल्या लहान घटकाचा जर तुम्ही आम्ही विचार केला, तर युनिसेफनं दिलेल्या माहितीनुसार या वर्षाअखेरीस 14 कोटीपेक्षा जास्त बालकांवरती कुपोषणाची वेळ आली होती। त्या बालकांना पोषणाच्या स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत आहार देण्याचं काम केलं, परंतु तो आहार त्या डाळी सकस नसल्यामुळं ती कुपोषणाची परिस्थिती अधिक भीषण होत गेली। त्यामुळं कोरोनामुळं झालेला हा समाज जीवनावरचा परिणाम तुम्ही आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। कोरोनाच्या अगोदर आमच्या समाजामध्ये स्वच्छतेला तितकं महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु कोरोना काळामध्ये स्वच्छतेचं महत्त्व वाढलं। परंतु जसं जसं वेळ निघत गेला, तसं ते स्वच्छतेचं महत्त्व पुन्हा कमी व्हायला लागलं। मग प्रश्न पडतो मित्रांनो की उघड्यावरती शौचालयाला जाणाऱ्यांचं प्रमाण आमच्या समाजामध्ये जरी अत्यल्प झालं असेल, तरी शौचालयातून आल्यानंतर हात धुणाऱ्यांचं प्रमाण किती आहे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे। म्हणजे स्वच्छतेचं महत्त्व फक्त कोरोनाच्या काळात टिकून नाही राहिलं पाहिजे, तर समाज जीवनावरती या स्वच्छतेनं दुर्गामी परिणाम केला पाहिजे आणि ती स्वच्छता टिकून राहिली पाहिजे असं मला वाटतं। आमच्या देशाची अर्थव्यवस्था या कोरोनाच्या काळामध्ये डबघायला आली। कितीही गडगंज श्रीमंत माणूस असला तरी भोगवाद आणि चंगळवाद या कोरोनाच्या काळामध्ये कमी व्हायला लागला, कारण उत्पादनाची साधनं तितक्या प्रमाणात कमी झालेली आम्ही पाहतो। समाज जीवनावरती कोरोनानं केलेला हा विपरीत परिणाम तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे। ज्यावेळी आमच्या घरातल्या सर्वसामान्य माणसाला राजकारणातला रससुद्धा कळत नव्हता, परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये घरामध्ये बसलेला असताना बातम्या बघत असताना सरकारचा एखादा निर्णय, सरकारची जनतेप्रती असलेली भूमिका, तो निर्णय किती चुकीचा आणि किती बरोबर आहे याचा ज्यावेळी तुम्ही आम्ही विचार करायला लागतो, त्यावेळी या कोरोनानं या TV माध्यमातून घरी बसणाऱ्या प्रत्येक माणसावरती एक चांगला परिणाम केलेला देखील आम्हाला पाहायला मिळतो। सर, इतर देशांच्या तुलनेमध्ये ज्यावेळी कोरोनामुळे झालेला मृत्यूदर आम्ही लक्षात घेतो, त्यावेळी सर्वसामान्यांनी काढलेला असा एक निकष होता की कोरोनाचा आमच्या देशामध्ये मृत्यूदर कमी आहे, कारण आमच्या लोकांची प्रतिकार शक्ती जास्त आहे आणि इतर देशातील लोकांची कमी आहे। परंतु ही प्रतिकार शक्ती, रोज आम्ही बातम्या बघतो, ती प्रतिकार शक्ती जर मास्क वापरा असं सांगत असलेल्या पोलिसांवरती वापरली जात असेल, तर कोरोनानं आमच्या समाजावरती झालेला हा एक विपरीत परिणाम आहे हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। या कोरोनामुळं आमच्या भाषा देखील बदलल्या। म्हणजे जागतिक स्तरावरती डोनाल्ड ट्रम्प यांनी या कोरोना विषाणूला ज्यावेळी चिनी विषाणू असं म्हटलं, त्यावेळी कुठेतरी ही वाईट झालेली भाषा आम्ही लक्षात घेतली पाहिजे। किंवा तबलिकींच्या कार्यक्रमानंतर ज्यावेळी समाजाला उद्बोधन करणारं आणि चेतावणी देणारी भाषा वापरली जाते, त्यावेळी या कोरोनानं आमच्या समाजावरती भाषेच्या बद्दल देखील एक विपरीत परिणाम केला आहे हे देखील तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। मग कोरोनानं समाजावरती केलेले परिणाम हे फक्त आमच्या स्थानिक मर्यादेपुरते किंवा देशापुरते बघून चालणार नाही, तर जागतिक पटलावरती देखील या कोरोनानं समाजावरती केलेले वाईट परिणाम आम्हाला पाहायला पाहिजे। म्हणजे प्यू रिसर्च सेंटरच्या माध्यमातून जो अहवाल निर्माण झाला, त्या अहवालामध्ये असं सांगितलं गेलं की अमेरिकी लोकांचं धर्माप्रती असलेलं प्रेम या कोरोनाच्या काळात कमी झालं, अमेरिकेमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। एवढंच नाही तर इटालियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक या जर्नलच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की इटलीमध्ये पौगंड अवस्थेत आलेली जी मुलं आहे त्या मुलांच्या मानसिकतेवरती याच कोरोनामुळे झालेला वाईट परिणाम लक्षात घ्यायला पाहिजे। आज या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी आणि स्वतःची जीवनशैली बदलण्यासाठी ती मुलं अजूनही संघर्ष करत आहेत हे त्या अहवालाच्या माध्यमातून सांगितलं गेलं। तर ब्राझीलमध्ये जर्नल ऑफ लेबरच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की याच कोरोनाच्या कालखंडामध्ये 29 दशलक्षपेक्षा जास्त कामगारांवरती त्या ब्राझीलमध्ये बेरोजगारीची वेळ आली,
उपासमारीची वेळ आली म्हणजे कोरोनानं फक्त आमच्यावरती वाईट परिणाम केले असं नाही तर या जगभरामध्ये सुद्धा केलेले वाईट परिणाम तुम्ही आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। तर इंग्लंडमधली भीषण परिस्थिती जर आम्ही लक्षात घेतली तर त्या इंग्लंडमधले लोक असे म्हणतात की कला मनोरंजन क्रीडा या क्षेत्रांचा आम्हाला जणू काही विसरच पडला आहे। म्हणजे कोरोनानं जगावरती जी भीषण समस्या निर्माण केली तिचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे। ज्यावेळी इतर राज्यांमधून आमच्या राज्यामध्ये कामगारास कामासाठी येणारे कामगार हे का रेल्वेच्या पटरीवरती चिरडले जातात त्यावेळी त्या कामगारांच्या परिवारावरती नेमकं काय बेतत असेल याचा विचार देखील तुम्ही आम्ही केला पाहिजे। म्हणजे थोडक्यात काय सांगतो तर कोरोनानं या समाज जीवनावरती जे परिणाम केले ते काही परिणाम नकारात्मक देखील आहे आणि काही चांगले परिणाम देखील आहे। फक्त आमचं काय काम आहे की जोपर्यंत या कोरोना विषाणूचा समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत सरकारनं दिलेले नियम वेळोवेळी आम्हाला कशाप्रकारे पाळता येतील, सरकारनं दिलेली नियमावली त्या नियमावलीनुसार आम्हाला स्वच्छतेचा वापर वाढवता येईल आणि या कोरोनाचं संक्रमण कशाप्रकारे रोखता येईल याचा तुम्ही आम्ही विचार करणं गरजेचं आहे। एवढंच बोलतो आणि विचारपीठाची रजा घेतो। धन्यवाद।